लीलावती पाटिल। उपस्थित आदरणीय प्रांत साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय गावित साहेब, तहसीलदार चोपडा यांच्या सहित विद्यमाने आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून सर्व स्तरावरील सर्व क्षेत्रातील महिला भगिनींचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं। मी मनापासून प्रांत साहेबांचे आणि आदरणीय तहसीलदार साहेबांचे मनापासून धन्यवाद मानते। अगदी शिक्षण आयुक्तापासून तर आज आपल्या चोपडा तालुक्याच्या विद्यमान माननीय आमदार लताताई सोनवणे, पंचायत समितीच्या सभापती माननीय मालूताई कोळी, आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा माननीय रंजनाताई आणि जिल्हा परिषद सदस्य असतील, माझ्या अगदी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला असतील, माझ्या महिला शिक्षिका आहेत, या सर्व स्तरापर्यंत महिला आज पोहोचलेल्या आहेत। आणि पुरुष जरी प्रधान संस्कृती असेल तरीसुद्धा आज पुरुष प्रधान संस्कृतीने या महिलांचे कर्तृत्व त्या ठिकाणी पाहून आज छोटेखाने कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला होता। आणि छोटेखाने कार्यक्रमामध्ये आम्हाला आमचा सत्कार करून आम्हाला जी बोलण्याची आपल्याशी सद्विद्भूत करण्याची संधी उपलब्ध करून दिली, असंच माझ्या महिलांनी उत्तुंग भरारी घ्यायची आणि यशू शिखरापर्यंत गाठायचं आणि भावी पिढीला यश कसं मिळवता येईल, यश कसं संपादन करता येईल, ही जशी दोरी पुढील पिढीला संपादन करून द्यायची। आणि म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्याकडून आणि पूर्ण चोपडा तालुक्यातील शिक्षण विभागाकडून सर्व महिला भगिनींना, कर्तृत्ववान स्त्रियांना मनापासून सलाम, मनापासून खूप मनापासून शुभेच्छा। आज 8 मार्च जागतिक महिला दिन, त्यानिमित्ताने महसूल विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आज इथे महिलांना सन्मानित केलेले आहे।